चला प्रश्नमंजुषा सुरू करूयात। प्रश्न पहिला, ओडिशाचे पूर्वीचे नाव काय होते? उडिया, ओरिसा, ओडिशा, ओड्रा। टाइम स्टार्ट नाउ। उत्तर ओड्रा। पुढील प्रश्न, ओडिशाची राजधानी कोणती आहे? जगन्नाथपुरी, कोणार्क, भुवनेश्वर, उदयगिरी। टाइम स्टार्ट नाउ। उत्तर आहे भुवनेश्वर। पुढील प्रश्न, ओडिशाची राज्यभाषा कोणती आहे? मराठी, बंगाली, हिंदी, उड़िया। टाइम स्टार्ट नाउ। अचूक उत्तर आहे उड़िया। पुढील प्रश्न, ओडिशामध्ये जगप्रसिद्ध सूर्य मंदिर कोठे आहे? कोणार्क, भुवनेश्वर, जगन्नाथपुरी, खंडागिरी। टाइम स्टार्ट नाउ। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कोणार्क। ओके, बरोबर। पुढील प्रश्न, ओडिशाचा राज्यवृक्ष कोणता आहे? वड, आंबा, नारळ, अश्वत्थ। टाइम स्टार्ट नाउ। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अश्वत्थ। याला पिंपळ देखील म्हणतात। ओडिशामधील सर्वात लांब नदी कोणती आहे? गंगा, महानदी, गोदावरी, यमुना। टाइम स्टार्ट नाउ। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महानदी। पुढील प्रश्न, ओडिशाचा राज्यप्राणी कोणता आहे? सांबर हरिण, वाघ, सिंह, हत्ती। टाइम स्टार्ट नाउ। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राज्यप्राणी आहे सांबर हरिण। पुढील प्रश्न, ओडिशामधील जगप्रसिद्ध रथयात्रा कोठे भरते? भुवनेश्वर, उदयगिरी, जगन्नाथपुरी, कोणार्क। टाइम स्टार्ट नाउ। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रथयात्रा भरते जगन्नाथपुरी येथे। बरोबर। पुढील प्रश्न, ओडिशातील महानदीवर कोणते धरण आहे? भाकरा, हिराकूड, सरदार, उजनी। टाइम स्टार्ट नाउ। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महानदीवर धरण आहे हिराकूड। पुढील प्रश्न, ओडिशामधील मुख्य खाद्य अन्न कोणते आहे?
तांदूळ, बाजरी, गहू, ज्वारी. टाइम स्टार्ट नाउ. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ओडिसामधील मुख्य खाद्य अन्न आहे तांदूळ. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण ही प्रश्नमंजुषा पूर्ण केलेली आहे. वारंवार हा व्हिडिओ ऐका, तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत, राज्यांतर्गत जी आपल्या संस्कृतीची देवाणघेवाण आहे, एकमेकांची संस्कृती जपणे आहे, यामध्ये आपण हातभार लावूया, आपणही सहभाग घेऊया. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि हा उपक्रम तुमच्या शाळेमध्ये जरूर राबवा. ओके, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.